हे पहा प्रैक्टिस सेट नंबर 2.1 मधला हा जो आपला फर्स्ट क्वेश्चन है, क्वेश्चन बघा ना काय की आयडेंटिफाई विथ रीजन, रीजन देने का, रीजन से आयडेंटिफाई करना है, रीजन देऊन आयडेंटिफाई करायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रॅपलेट्स. ओके, पायथागोरस ट्रॅपलेट मराठी त्याला त्रिकोण म्हणतात, कोण आहे, तर ते कसं चेक करायचं, कसं ओळखायचं, सगळ्यात पहिली बड़ा भाई कोण आहे, सगळ्यात मोठा नंबर कुठला येते, 5 आहे, तर त्याचा स्क्वेअर करा 5 चा स्क्वेअर. ओके, लॉन्गेस्ट साइड ऑफ द ट्रायंगल 5, 5 चा स्क्वेअर किती झाला 25 करा, त्याला द्या नंबर 1. त्यानंतर उरलेले दोघं 3 आणि 4 यांच्या स्क्वेअरची ॲडिशन करा, 3 चा स्क्वेअर लिहा लिहा आणि प्लस 4 चा स्क्वेअर लिहा लिहा, 3 चा स्क्वेअर 9 प्लस 4 चा स्क्वेअर 16. आता 9 प्लस 16 किती 25, इक्वेशन नंबर 2 किंवा सेंटेन्स नंबर 2 बघा. पहिला मोठा नंबर आहे त्याचा स्क्वेअर 25 आला आणि इतर दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन पण 25 आले, त्यामुळे आपण लिहायचं इथे फ्रॉम वन अँड टू आपल्याला असं दिसून येतं की बाबा 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. देअरफोर 3, 5, 4 आर ट्रिपलेट्स ऑफ पायथागोरियन. ओके, आर पायथागोरियन ट्रिपलेट्स असं आपण लिहू शकतो. फक्त लिहायचं देअरफोर बाय पायथा कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम लिहायचं, कन्वर्स. ओके, कन्वर्स ऑफ पायथागोरियन पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरम थेरम 3, 5, 4 आर पायथागोरियन पायथागोरियन ट्रिपलेट्स ट्रिपलेट्स. ओके, तो एकदम आसान है. जर इज 5 स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर आला, दोन साइड इक्वल आल्या तर पायथागोरियन ट्रिपलेट्स है, आणि दोन साइड जर का इक्वल आल्या तर नाहीये असं आपण सांगू शकतो. ओके, आता यामध्ये बघा ना सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये 4, 9 आणि 12 मध्ये सगळ्यात मोठा नंबर कोण आहे आपल्याकडे, तुम्हाला दिसते सगळ्यात मोठा नंबर आपल्याकडे 12 आहे. मग 12 चा स्क्वेअर करा किती झालं 144, इसको नंबर 1 म्हणू. ओके, आता उरले दोघ जण कोण आहे, 12 च्या स्क्वेअर नंतर दोन जण कोण उरलेले आहे, सॉरी दोन जण आपल्याकडे उरलेले आहेत 4 आणि 9. आता इथे लिहा 4 चा स्क्वेअर आणि प्लस 9 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर आपल्याकडे किती येतो 16 येतो आणि प्लस 9 चा 81. ओके, 16 प्लस 81 दोघांची ॲडिशन करून टाका, 6 + 1 = 7 आणि 8 + 1 = 9, 97. इक्वेशन नंबर 2. आता 1 आणि 2 मध्ये इक्वल आहे का बाबा, इथं 144 आहे आणि इथं फक्त 97 आहे, इक्वल नाही आहे. मग या ठिकाणी आपण लिहू शकतो फ्रॉम 1 अँड 2 फ्रॉम 1 अँड 2 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर, हे इक्वल नाही आहे, म्हणून आपण म्हणू शकतो देअरफोर जसं इथं लिहिलं होतं 3, 5, 4 आर पायथागोरियन ट्रिपलेट्स, तसं इथं हे पायथागोरियन ट्रिपलेट्स नाही आहे. इथं लिहा 4, 9, 12 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट्स. ओके, ट्रिपलेट्स तर एकदम इजी आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा जर या ठिकाणी इक्वल आले दोन्ही साइड्स, म्हणजे 5 चा स्क्वेअर इज इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर हे इक्वल होतं, त्यावेळेस पायथागोरियन ट्रिपलेट्स होतं. परंतु जर इक्वल नसेल, मोठ्या नंबरचा म्हणजे लॉन्गेस्ट साइडचा स्क्वेअर हा इतर दोन साइडच्या स्क्वेअरच्या ॲडिशन इतका नसेल, तर ते पायथागोरियन ट्रिपलेट्स नाही आहेत. बोर्डाच्या परीक्षेला या प्रकारचे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत बऱ्याचदा. ओके, आता यामध्ये बघा ना इथे आपल्याकडं हा थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे 5, 12 आणि 13. जास्त काही नाही, आपल्याला ज्या स्टेप दिलेल्या आहेत त्या स्टेपनीच जायचं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, सगळ्यात मोठा नंबर कोण आहे, बिगेस्ट लॉन्गर साईड इज 13. मग 13 स्क्वेअर करा, तो काय येतो 169, याला नंबर द्या 1. त्यानंतर रिमेनिंग 2 साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन करा, कोण येत रे बाबा रिमेनिंग 2 साईड, एक आहे 5 आणि 12 आहे. मग काय करा, 5 स्क्वेअर लिहा आणि प्लस 12 स्क्वेअर लिहा, 5 स्क्वेअर 25 आणि प्लस 12 स्क्वेअर 144. 25 + 144 किती झाले आपल्याकडं, 5 + 4 9
टू प्लस फोर सिक्स 169 याला नंबर द्या टू. आता फ्रॉम वन आणि टू जर तुम्ही लक्षात घेतलं तर इथे तुम्हाला 13 स्क्वेअर 169 आणि इथे दोघांच्या स्क्वेअरचे ऍडिशन 169 हे दोन्ही पार्ट इक्वल आहे. त्यामुळे आपण लिहिणार फ्रॉम वन अँड टू. फ्रॉम वन अँड टू 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर येतो. 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर येतो. अँड देअर फोर कन्वर्स ऑफ पायथागोरियन थेरम, पायथागोरस थेरम असं द्यायचं. देअर फोर बाय कन्वर्स ऑफ, कन्वर्स ऑफ पायथागोरस, पायथागोरस थेरम थेरम त्यानुसार आपल्याकडं 5, 12 and 13 आर पायथागोरियन, पायथागोरियन ट्रिपलेट्स. ओके तर एकदम इझी आहे बाबा. 13 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर आला म्हणून हे पायथागोरियन ट्रिपलेट्स आहे. जर असं नसतं आलं इक्वल टू तर आपण म्हटलं असतो की इट इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट्स. यानंतर पुढचा आपल्याकडे 24, 70 and 74. बापरे मोठे नंबर आहेत बघा. 24, 70 and 74. आता सगळ्यात मोठा नंबर आहे 74. 74 स्क्वेअर करा. आता नसेल माहिती स्क्वेअर तर काय करणार, 74 × 74 करा. 74 × 74 4 × 4 = 16 एक आला. 4 × 7 = 28 आणि एक झाला 29, एक झिरो घेतला. 7 × 4 = 28 टू आले. ओके हा कुछ तो गडबडी. परत एकदा हा बघा. 4 × 16 = 1 4 × 7 = 28 आणि 1 × 29 बरोबर 29 परफेक्ट. एक झिरो घेतला. 7 × 4 = 28 वर आले 2. 7 × 7 = 49 49 आणि 2 किती झाले 51. ओके 6, 8 and 9 = 17 इथं आला 1, 4, 5 म्हणजे किती आलं 5, 4, 7, 6 आलं. इथे आले 5, 4, 7, 6 याला नंबर द्या 1. आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, पुढे आपण या ठिकाणी असं करूयात की 24 and 70 यांच्या स्क्वेअरची ॲडिशन. बघा 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर. 24 किती 5, 7, 6 आणि प्लस 70 स्क्वेअर किती 4, 9, 0, 0, 0 कारण 7 × 49 आणि म्हणून आपण म्हणू शकतो 70 × 49 वरती 20 तुम्ही लिहू शकता. आता दोघांची ॲडिशन बघा काय होते. 4, 9, 0, 0 प्लस 5, 7, 6 6, 7, 9 + 5, 14 एक आला म्हणजे 5, 4, 7, 6 बघा म्हणजे 5, 4, 7, 6 करेक्ट आहे. दोन्ही सुद्धा साईड कशा आहेत एकदम करेक्ट आहेत, परफेक्ट आहेत दोन्ही सुद्धा साईड या ठिकाणी. म्हणून आपण लिहू शकतो फ्रॉम वन अँड टू, फ्रॉम वन अँड टू, फ्रॉम वन अँड टू 74 स्क्वेअर जो आहे इज इक्वल टू 24 स्क्वेअर प्लस 70 स्क्वेअर. देअर फोर सेम असंच लिहायचं बाय कन्वर्स ऑफ पायथागोरियन थेरम, पायथागोरस थेरम 24, 70 and 74 आर पायथागोरियन ट्रिपलेट्स. ओके एवढं फक्त या ठिकाणी लिहायचं. ठीक आहे आता तुम्ही हे सगळं लिहून घेऊ शकता. इथे आपण लिहिणार बाय कन्वर्स ऑफ, कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम शॉर्टकट लिहिलं पीटी. ओके 24, 70, 74 आर पायथागोरियन, पायथागोरियन ट्रिपलेट. हे बघा इथं पायथागोरस नाही लिहिलं, पायथागोरियन लिहिलं. याचा अर्थ काय माहिती आहे का, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही. पायथागोरियन असं लिहिलेलं आहे कारण हे जे संशोधन आहे पायथागोरसचं थेरम वरती आणि पायथागोरसने जे काही सिद्धांत मांडले ते सगळे पायथागोरस आणि त्याचा शिष्य, त्याचे जे शिष्य आहेत, त्याचे जे स्टुडंट्स आहेत, त्यांनी मिळून या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केली होती. त्याच्यामुळेच पायथागोरसचं जे थेरम आहे त्याला पायथागोरियन थेरम्स असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून यांना पायथागोरियन ट्रिपलेट्स असं म्हटलं गेलेलं आहे. यस यानंतर आणखी दोन क्वेश्चन आहेत, 3 and 6 ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करण्याचा स्वतः प्रयत्न करा. ओके आणि नंतर आपण सेकंड नंबर, थर्ड नंबर आणि ते पुढचे सगळे क्वेश्चन्स बघूयात.